नमस्कार सूत्रसंचालन कार्यशाळेचा आजचा आपला आठवा दिवस तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण निवेदकाच्या देहबोली विषयी ऐकणार आहोत संहिता खूप महत्वाची तशीच निवेदकाची वेशभूषा महत्वाची देहबोली सुद्धा तितकीच महत्वाची त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाला ताणतणाव असतात तणाव विरहित असा कोणीही तुम्हाला भेटणार नाही परंतु ते तणाव चेहऱ्यावर न दाखवणारे असे काही माणसं असतातच आपण तसं असावं आपल्या आडी अडचणी ताणतणाव बाजूला ठेवून निदान ते कुठेतरी उरात दडपून आपली देहबोली ही अतिशय प्रसन्न असली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवा उत्तम संहितेचं जेव्हा तुम्ही वाचन करणार आहात किंवा उत्तम संहिता जेव्हा तुम्ही बोलणार आहात आणि चेहऱ्यावर मात्र तसे भाव नसतील तर ते निवेदन उठाउधार होणार नाही यासाठी मनावर कोणत्याही प्रकारचा ताण नसेल याची आपण काळजी घेऊया एकदा कार्यक्रम तुम्ही स्वीकारलाय निवेदन तुम्ही करताय तो कार्यक्रम आणि ते निवेदन आणि तुम्ही बस याच भूमिकेमध्ये राहा मनामध्ये कोणतंही बावटळ येऊ देऊ नका म्हणजेच काय या कार्यक्रमाशी आपल्याला एकरूप होत आलं पाहिजे मला माहीत आहे की पूर्ण तयारीशी स्टेजवर तुम्ही उभे राहत उभे राहत आहात चांगली तयारी केलेली आहे तरी सुद्धा मला जमेल का ही नकारात्मक शंका आपला आत्मविश्वास जो आहे तो गमावू शकते मनात तसं येऊ द्यायचं नाही प्रसन्न चेहऱ्यानं अतिशय हसतमुखपणे सामोरं जायचं निवेदन जेव्हा चालू असतं त्यावेळेस समजा तुमचं निवेदन संपलं एखादा वक्ता उभा राहिला तो बोलतोय एखाद्या गायिकेचं गाणं झालं किंवा गाणं सुरू आहे ते आपण ऐकतोय आपण त्याच्यामध्ये रस घेतला पाहिजे तटस्थता तिथे दाखवू नका कधी कधी एखादा पाहुणा बोलताना किंवा भाषण करताना इतकं रटाळ भाषण करतो की खरं तर पुढचे जे उपस्थित जे असतात श्रोते त्यांच्याही ते डोक्यावरून गेलेलं असतं म्हणून आपल्या डोक्यावरून ते चाललंय असं अजिबात दाखवू नका आपण त्या कार्यक्रमाचा एक भाग आहोत कोणीतरी कार्यक्रमाची एखादी बाजू पाडली तर आपल्याला ती सावरून घ्यायची आहे यासाठी आपली योजना आहे हे कदापि विसरू नका उगीच कार्यक्रमामध्ये संबंधित गायकाबद्दल संबंधित वक्त्याबद्दल टीका टिप्पणी करू नका हां कार्यक्रम झाल्यानंतर काय तुम्हाला चर्चा करायची असेल ती खाजगीत करा पण अशा सार्वजनिक ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावर अशा निराशेच्या पाऊल पुन्हा अजिबात येऊ हो देऊ नका स्वतःही अडखळू नका बऱ्याच वेळा असंही कदाचित होण्याची शक्यता आहे की समजा एखादं गाणं अगदी पडलं एखाद्या वक्त्याचं वक्तव्य जे आहे ते कुठेतरी फसलं तरी, फसल, तरी सुद्धा त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपल्या निवेदनाकडं लक्ष दिलं पाहिजे आखडल्यासारखं वावरू नका मोकळेपणानं वावरा आपल्यासाठी पोडियमची योजना असते जिथे जिथे पोडियम असतो पोडियम समोर उभं राहताना तिथे सुद्धा काही जण अतिशय आयटीत उभे राहतात कधी कधी दोन्ही हात पोडियम असेवर असे अशा पद्धतीने ठेवले जातात की ते अक्षरशः त्या पोडियमवर रेल्ल्यासारखे वाटतात काही मंडळी व पोडियम समोर उभे राहताना मागे डाव्या किंवा उजव्या पायाची एका पायावर उभे राहतात आणि एका पायाने काहीतरी असे चाळी चालू असतात म्हणजे पायसारखा इकडून तिकडे फिरवणं मिरवणं वगैरे वगैरे काही मंडळी पोडियम पुढे उभे राहताना दोन पायामध्ये इतकं काय अंतर ठेवतात की बाप रे बाप काही गरज नाही पोडियम समोर उभं राहताना अतिशय सरळ दोन्ही पाय व्यवस्थित असावे त्यांच्यामध्ये दे नको तेवढं अंतर अजिबात असता कामा नये रेलून तर अजिबात बोलूच नाही वाकून बोलू नये पोडियमशी समांतर असं आपण उभं राहिलं पाहिजे खांदे उडवत असं जर आपण बोलत असू तर तेही चुकीचं आहे किंवा एखादा निवेदक जेव्हा पोडियम समोर निवेदन करत असतो सवयीने असेल कदाचित एखादी सवय असू शकते सारखी ती कॉलर टाईट करणं किंवा गळ्याच्या वरच्या बटनाशी खेळत राहणं किंवा साडी नेसलेली एखादी निवेदिका असेल तर ते मंगळसूत्र असेल समजा किंवा गळ्यातली माळ असेल तर त्याच्याशी उगास खेळत राहणं किंवा केसांची आलेली बट सारखीच सावरत राहणं याच्यामुळे आपल्या निवेदनाकडं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे तुम्हाला जर एखादी बट सरावाची असेल तर ती थी ठीक आहे पण छान दिसावं म्हणून एक बट मुद्दाम मी काढलेली आहे तर ती बट उद्दामपणा केल्याशिवाय राहणार नाही सहजता असावी जर समोर वक्त्याचं भाषण चालू आहे आणि तुम्हाला तिथेच थांबण्याची व्यवस्था केलेली आहे तर एक अतिशय महत्वाचा नियम आहे तो सर्वांसाठी लागू पडतो जेव्हा स्टेजवर सगळी मंडळी बसलेली असतात आणि एखादा वक्ता बोलत असतो तेव्हा इतर सगळे स्टेजवरचे मान्यवर जे आहे त्यांचं लक्ष त्यांचे कान त्या वक्त्याच्या बोलण्याकडे असलेच पाहिजेत उगाच एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी बोलणं मोबाईलमध्ये रमून जाणं टेबलवर ठेवलेली एखादी काही वस्तू असेल पाण्याची बाटली असेल तिच्याशी खेळत बसणं या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत इतरांसाठी ज्या चुकीच्या आहेत त्या आपल्यासाठी सुद्धा चुकीच्या आहेत वक्ता बोलत असेल आणि आपण सारखंच घड्याळाकडे बघत असू ते, आए, ते निविदा न, ही ही सुद्धा बरोबर नाही कारण समोर बसलेले जे श्रोते आहेत त्या सर्वांचं लक्ष आपल्याकडे असतं असो आपण निवेदक आहात निवेदन करताना एक गोष्ट आपण हेही लक्षात ठेवूया आपण सुद्धा मोबाईलवर खेळणं मोबाईलवर बोलणं आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारणं किंवा वरूनच समोरच्यांशी काहीतरी खाणाखुणा करणं हातामध्ये पेन असेल तर ते पेनाचं टोपण उघडझाप करणं पेन तोंडात घालणं असल्या ज्या लकबी ज्या आहेत ना त्या जाणीवपूर्वक आपण आपल्यापासून दूर केल्या पाहिजेत स्वतः बोलत असताना ज्याप्रमाणे अवघडलेल्या स्थितीमध्ये उभं राहू नये असं पण सांगितलं तसं जाणीवपूर्वक अतिशय ओढून ताडून हात वारे सुद्धा करणं अतिशय घातक आहे खूपच साभीनय बोलणं हे बालिशपणाचं वाटतं आणि ते अतिशय हास्यास्पद आहे आपुलकीने आपल्याला एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे केवळ समोरच्याच प्रेक्षकांकडे आपलं लक्ष आहे उजव्याच कोपऱ्यामध्ये लक्ष आहे किंवा डाव्याच कोपऱ्यात लक्ष आहे असं नाही सभागृह नजरेत भरवता आलं पाहिजे आणि व्यासपीठावर कोणी बसले असतील तर त्यांच्याकडे सुद्धा बघून आपलं निवेदन आपण चालू ठेवलं पाहिजे खूप विनम्रता दाखवायची म्हणजे अगदी झुकायचं काही गरज नसते बोलण्यातूनच आपली विनम्रता खरंतर लक्षात येते हेही आपण ध्यानात ठेवावं एक लक्षात ठेवा आपला प्रसन्न सहज वावर आणि संहिता वाचन जे आहे ते अतिशय आत्मविश्वासपूर्ण जर असेल आणि वाचन कमी पर्यायाने संवाद साधनं त्याच्यातून जर जास्त असेल तर निश्चितपणे आपली देहबोली उठावदार होईल कार्यक्रम छान होईल मला माहीत आहे तुम्ही तसा प्रयत्न करालच धन्यवाद